नमस्कार. आम्ही मराठी साहित्यांमधील कवितांचा ठेवा जतन व्हावा आणि मराठी काव्यप्रेमींना वेगवेगळ्या कवितांचा आस्वाद देता यावा यासाठी आम्ही सादर करत असलेल्या कविताची मेजवानी यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी लेखक गोविंद विनायक म्हणजेच विंदा करंदीकर यांची आज एक सुंदर अशी एक कविता सादर करतोय जी आजच्या समाजाशी निगडीत आहे. ही कविता त्यांनी 1952 साली निवडणुकीच्या वेळेस लिहिली होती. कवितेचं नाव आहे सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कुणी मवाळ कुणी जहाल, कुणी लठ्ठ कुणी मठ्ठ, कुणी ढिले कुणी घट्ट, कुणी कच्चे कुणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नावा चंग, जुन्या आशा नावा चंग, जुनी स्वप्ने नावा भंग. तुम्ही तरी काय करणार, तुम्ही तरी काय करणार, आम्ही तरी काय करणार. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे टक्के तिकडे टोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता. पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुना चुवा. मंद घोडा जुना स्वार, मंद घोडा जुना स्वार, त्याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. सब घोडे, सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी, डोक्यावरती छप्पर तरी, कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईल म्हणा, कोणीतरी देईल म्हणा, मीच फसवील माझ्या म्हणा. भुकेपेक्षा भ्रम बरा, भुकेपेक्षा भ्रम बरा, कुणी खोटा कुणी खरा. कुणी तिर्या कुणी छक्के, कुणी तिर्या कुणी छक्के, सब घोडे 12%. कुणी तिर्या कुणी छक्के, सब घोडे 12%. धन्यवाद. कविता कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नाट्यविश्वास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.